केंद्र सरकारच्या कर्जमाफीमध्ये अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला असून न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा बँकेनं या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला केली आहे. याबाबत बँक प्रशासनाला आज निवेदन सादर करण्यात आलं. केंद्र सरकारनं 2008 साली शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, मात्र जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्ह्यातील 45,000 शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले. काही शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. अपात्र शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ दिला जावा, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये, त्यांना नियमाप्रमाणे कर्जपुरवठाही करावा असे निर्देश न्यायालयानं बँकेला दिलेत. मात्र बँकेकडून अपात्र शेतकऱ्यांना अद्याप कर्जपुरवठा करण्यात आलेला नाही, त्यामुळे शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, प्रकाश पाटील, बाबगोंडा पाटील, MP पाटील, बापूसो पाटील यांच्या नेतृत्वाखालील अपात्र शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हा बँकेचे संचालक आणि बँकेचे प्रशासन व्यवस्थापक यांची भेट घेतली. अपात्र शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली. जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानी साळुखे आणि बँकेचे प्रशासन व्यवस्थापक GM शिंदे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. शिष्टमंडळात कागल, सुळकूड, बेलवळे बुद्रुक, बाचणी यासह अन्य गावातील विविध सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. जिल्हा बँक नफ्यात आहे, या नफ्यातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला असता तर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या असत्या, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातले काही जवळजवळ 45,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीतनं वगळण्यात आलं गेलं, म्हणजे अपात्र ठरवलं गेलं, आणि त्या अपात्र शेतकऱ्यांना कर्ज दिलं त्यावेळेला, परंतु त्यांना अपात्र ठरल्यामुळं तेव्हापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा कर्जपुरवठा केलेला नाही, आणि तो कर्जपुरवठा करावा अशा प्रकारची बऱ्याच 8-10 वर्ष झाली मागणी आपण करतोय, परंतु ती त्या बँकेनं मान्य केलेली नाही. तेव्हा सुप्रीम कोर्टाचा त्याच्यामध्ये निकाल लागला परवा 8 महिन्याच्या पूर्वी, आणि त्या 8 महिन्याच्या पूर्वी निकाल आल्यानंतर तेव्हापासून सुद्धा आज KDC बँक आम्हाला कर्ज देऊ शकत नाही. आणि काय तर KDC बँक आता सांगते की इतका आम्हाला नफा झाला वगैरे, तर त्या नफ्यातनं सुद्धा त्यांनी जर कर्ज पुरवठा आम्हाला केला असता तरी सुद्धा या शेतकऱ्यांची अडचण दूर झाली असती आणि शेतकरी त्या संकटातनं बाहेर पडला असता. दरम्यान जिल्हा बँकेचे प्रशासन अधिकारी GM शिंदे यांनी शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचा कर्जपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा बँकेनं घेतला असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला तेव्हाच बँकेनं नाबार्डकडं ही मागणी कळवलेली आहे आणि शेतकऱ्यांची रक्कम आणि तेव्हाच व्याज पूर्ण रक्कम मिळावी आणि यांना फायनान्स करण्याकरता रिफायनान्स बरं मिळावा अशी पण मागणी केलेली आहे आपणाला. नाबार्डचं त्यावर काही उत्तर आलेलं नाही अद्याप, तरीसुद्धा बँक 1 लाखापर्यंत शेतकऱ्यांना फायनान्स करायचा निर्णय घेतला आणि ते आपण फायनान्स करत आहे. 10 लाखाच्या मध्ये देखील बँक करते निर्णय घेतलेला आहे नाही असं नाही, फक्त आपली जी केंद्र शासनाकडे जी कर्जमाफीची सुप्रीम कोर्टात हिअरिंग चालू आहे त्या हिअरिंग लवकरात लवकर निर्णय होईल आणि आपण फायनान्स चालू करतो.